शंकरन पिल्लई गोव्याला गेला आणि तो बीचवर फिरत होता. तिथे त्याला वाळून पडलेलं काहीतरी दिसलं. कुतूहल म्हणून त्याने खाली वाकून ते उचललं. तो एक दिवा होता. त्याने हातात घेऊन तो शर्टाने थोडा घासला, त्यावरची धूळ पुसायला, आणि तसं करताच त्यातून एक जिनी बाहेर आला. तर जिनी आला आणि त्याच्यासमोर उभा राहून म्हणाला, ठीक आहे, तीन वर माग. तू माझी सुटका केलीस म्हणून मी तुला तीन वर देतो. काय हवं ते माग? शंकरन पिल्लईने ह्याकडे पाहिलं आणि त्याला वाटलं, वाह, तीन वर, वा वा वा. मग तो म्हणाला, मला एक लाल रंगाची फरारी पाहिजे. तर तिथेच वाळूत एक चमकणारी लाल फरारी. मग जिनी म्हणाला, बोल पटकन, दुसरा वर काय मागतोस? शंकरन पिल्लई म्हणाला, मला $10 million पाहिजेत. $10 million कोऱ्या करकरीत नोटा फरारीच्या मागच्या सीटवर. जिनी म्हणाला, बोल पटकन, तिसरा वर काय देऊ? शंकरन पिल्लई म्हणाला, मला अगदी आकर्षक बनव स्त्रियांसाठी. आणि त्या क्षणी तो एक चॉकलेटचा बॉक्स बनला. तर जेव्हा जेव्हा कुठली गोष्ट तुम्हाला इतकी प्रिय असते तेव्हा मला तिला धक्का लावायचा नाही आहे. बघा, मी चॉकलेटचा बनलोय, दिसतंय का तुम्हाला? डार्क चॉकलेट. तर चॉकलेट स्वतः काही वाईट नाही आहे, पण दुर्दैवाने तुम्ही खूप जास्त साखर घेताय त्यासोबत, म्हणून ते इतक्या समस्या निर्माण करतं. चॉकलेट खाणारे भरपूर अडचणीत सापडतात ते घेत असलेल्या साखरेच्या प्रमाणामुळे. जर तुम्ही नुसतं चॉकलेट खाऊ शकलात तर ते एक प्रकारचं उत्तेजक आहे, खूप विचित्र प्रकारचं उत्तेजक आहे. त्याचे काही फायदे सुद्धा आहेत. आणि खरं तर तुमचा मेंदू काम करू लागेल. खरंच तुमचा मेंदू जरा चांगला चालेल जर तुम्ही कोको घेतलं तर, पण एवढ्या जास्त साखरेसोबत नाही. साखरेने सगळा खेळ बिघडतो. जर तुम्ही नुसता कोको घेतला, जर तुम्ही कोकोच्या बिया घेऊन चावल्या, एकदा तुम्हाला त्याची चव कळली की ते छान वाटतं. चॉकलेट कोको बिया जर तुम्ही तोंडात घेऊन चांगल्या चावल्या तर ते खूप चांगलं असतं. मिरी, काळी मिरी आणि कोको बियांमध्ये थोडं काहीतरी साम्य असतं. भारतामध्ये आम्ही मध आणि काळ्या मिरीचं मिश्रण खूप साऱ्या समस्यांसाठी वापरतो. खूप साऱ्या समस्या ज्या लोकांना येतात आणि त्याने अद्भुत परिणाम मिळतात. कोकोमध्ये सुद्धा असंच काहीतरी असतं, त्या तिखटपणाशिवाय. 100% चॉकलेटसुद्धा उपलब्ध आहे, पण कदाचित तुमच्यापैकी बहुतेक जणांना आवडणार नाही कारण ते कडू असेल. जर तुम्ही ते साखरेशिवाय खाऊ शकलात तर चांगलंय, किंवा कमीत कमी साखर घेणं चांगलं. पण साधारणपणे बाजारात तुम्ही जे चॉकलेट विकत घेता त्यावर साखरेचा भरपूर मारा असतो.